नमस्कार, मी प्रिया, प्रियाज रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गावाकडील झणझणीत मटन. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. इथे मी फ्रेश अर्धा किलो मटन घेतलं आहे. सर्वात आधी आपण मटन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून मटनच्या पीसेसला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी मटन मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. मटन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. यानंतर एका कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, कोणतंही कुकिंग ऑइल चालेल. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला टाकला आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याचा हलकासा कलर ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2-4 कढीपत्त्याची पानंही टाकून घेतली आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं वाटण आपण या कांद्यामध्ये टाकणार आहोत आणि कांदा आणि वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. यानंतर आता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटोही टाकायचं आहे आणि टोमॅटोही कांद्याच्या वाटणासोबतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो ज्यावेळेस पूर्णतः शिजेल त्यावेळेस आपण यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं मटण टाकणार आहोत. मटणही तेलामध्ये 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. हळद आणि मिठामुळे मटणाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण मटण छान परतून घेणार आहोत, ज्यामुळे ते बऱ्यापैकी लवकर शिजेल. आता झाकण ठेवून मटण आपण वाफेवरती 15 ते 20 मिनटांसाठी शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मटणला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी पूर्णतः आटेपर्यंत आपण मटण छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर गरम पाणी करून मटनमध्ये टाकायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती मटण आपण शिजत ठेवणार आहोत. मटण शिजवताना कधी पण आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, ज्यामुळे मटण लवकर शिजेल. तुम्ही पाहू शकता 30 ते 40 मिनटानंतर मटण अगदी व्यवस्थित परफेक्ट कुक झालेलं आहे. तयार मटनचा रस्सा तुम्ही गरमागरम मटन सूप म्हणूनही सर्व करू शकता. आता एका पॅनमध्ये आपण 1 चमचा ऑइल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 हिरवे वेलदोडे, 2-3 दालचिनीच्या काड्या आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत. खोबऱ्याचा रंग सोनेरी कलरपर्यंत होईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत. इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल. आता यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि तीळही 1 ते 2 मिनटं फक्त आपण फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा सर्व मसाला पॅनमधून काढून घ्यायचा आहे. यानंतर 2 मीडियम साईजमध्ये उभट आकारामध्ये चिरलेले कांदे आपण तेल न टाकता फ्राय करून घेणार आहोत. कांदेसुद्धा आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतायचे आहेत आणि त्यानंतर तेही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून याचं वाटण तयार करून घेणार आहोत आणि हे वाटण आपण मटन करी बनवण्यासाठी वापरणार आहोत. आता एका पॅनमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण घरगुती काळा मसाला टाकणार आहोत. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता उत्तम रंगासाठी यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडरही टाकलेली आहे. ती सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायची आहे आणि यानंतर वाटून घेतलेला मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायचा आहे. प्रथमतच आपण तेलामध्ये जर काळा मसाला आणि लाल मिरची पावडर परतून घेतली तर भाजीला उत्तम कट येतो. आता तयार मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं आपण हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यानंतर आता शिजवून घेतलेलं मटण यामध्ये आपण टाकणार आहोत. मटण ही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे.
तुम्ही पाहू शकता मसाल्यामुळे मटनला उत्तम असा कलर आलेला आहे। आता यावरती आपण फ्रेश कोथिंबीर टाकूया। या स्टेजला तुम्ही मटन सुक्का म्हणून सुद्धा हे बाजूला काढून घेऊ शकता, पण आज आपण मटन करी बनवणार आहोत त्यामुळे मी वाटण्याचं पाणी यामध्ये टाकते। त्यासोबतच गरजेप्रमाणे जेवढा रस्सा हवा त्या प्रमाणामध्ये आपण आळणी सूपही टाकून रस्सा बनवून घेणार आहोत। रश्याला छान कट येईपर्यंत आपण हे उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर गरमागरम मटन करी खाण्यासाठी तयार आहे। ती काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कट या भाजीला आलेला आहे आणि मटनसुद्धा मऊसूत छान शिजलेलं आहे। तयार भाजी आता आपण ताटामध्ये सर्व करूया। इथे मी आळणी सूप ही बाजूला काढून ठेवलं होतं आणि थोड्या प्रमाणामध्ये मटन सुक्कासुद्धा बाजूला काढून ठेवला होता। अशा प्रकारे आपण ही मटन थाळीच बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, रेसिपी व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज रेसिपीज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।